नमस्कार मित्रांनो, मी संदेश माझ्या कोकण संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण चाललोय चिपळूणला. चिपळूणला आपल्या सहज पर्सनल वैयक्तिक कामानिमित्त आपण चाललोय. डोंट नो या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळेल. जस्ट हा चिपळूणपर्यंत, तुरळ ते चिपळूणपर्यंतचा आपला हा बाईक राईडचा प्रवास असेल आणि चिपळूणला जाऊन काय काय होतं ते आपण आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. गेल्या वर्षी म्हणजे एक वर्षापूर्वी आपण चिपळूणला गेलेलो आणि चिपळूणमध्ये जाऊन आपण थोडंसं तिकडचं हॉटेल अभिषेकला वगैरे राऊंड मारलेलं. तसंच आज काहीतरी आपलं कामानिमित्त आम्ही बाहेर चाललो आहे. आपल्यावर रोशन आहे. तुला थँक्यू आलं आहे, आपल्या लोकांनी आभार मानले तुझे. तू मला मदत करतोस बाईक राईडमध्ये, सो परत माझ्याकडून देखील तुला थँक्यू. सो मित्रांनो, चला असा हा प्रवास असणार आहे. खरं तर जाऊन आपण थोडंसं जेवू पण या ना रे. कुठलं तरी हॉटेल आज रिव्ह्यू वरती असेलच. तर व्हिडिओ पाहत राहा पुढे. चला हा तुरळ ते चिपळूण पासूनचा प्रवास एन्जॉय करा. पुढे जाऊन आपण बघूया काय काय होतं ते चिपळूणला. मित्रांनो, आणि हा आमच्या गावचा रस्ता आहे. तिथे आमच्या वाडीतून मागजनला जोडणारा तुरळ मागजन रोड आहे आणि या रोडचं काम अद्यापही कदाचित सुरू झालं नाही. तर ऍक्सिडेंट होऊ शकतं. जर आपला व्हिडिओ कुठे प्रशासनाजवळ पोहोचत असेल तर प्लीज कृपया प्रशासन मायबापो या रोडकडे जरा प्लीज लक्ष द्या, कारण इकडे मागजनला शॉर्टकट म्हणून असणारा रोड आहे आणि इकडून भरपूर गाड्यांनी बाईकने प्रवास करतात. सो कुठे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. खड्डे आहेत, रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. हा आपला तुरळ हरेकरवाडीचा फाटा आणि हा हायवे. आता आपण ह्या गोव्याच्या दिशेने आणि बाजू चिपळूणच्या दिशेने. चला मित्रांनो, प्रवासाला आपल्या अशा रीतीनं हायवेवरच्या प्रवासाला सुरुवात झाली. पुढेच आपलं एक स्वयंभू गणेश मंदिर आहे. तिथे बरेच आपले भाविक भक्त किंवा भाविक या ठिकाणी थांबतात, गणपती बाप्पाचं दर्शन घेतात आणि पुढे जातात. जर कोणी जरी घाईत असला ना तरी हॉर्नचा आवाज देऊन पुढे जातो. तर मित्रांनो, आपण देखील गाडीवरती धावता धावता नमस्कार देवाला नमस्कार करून आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. गणपती बाप्पा मोर्या. रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी चालली आहे मुंबई गोवा हायवेवरती. मित्रांनो, थोड्या वेळ आपण सावर्डे या ठिकाणी आलो आहोत आणि सावर्डे या ठिकाणी थोडासा ब्रेक घेतोय. बऱ्याच वर्षांनी म्हणून मी सावर्ड्यात आलो. सावर्ड डेव्हलप झालं आहे बऱ्यापैकी. मित्रांनो, सावर्ड्यामध्ये थोडासा आपण ब्रेक घेतला आणि आपले रोशनच्या परिचयाच्या साथ हे सांगा तुमचा. माझं संदीप संभाजी गोरिवले. गोरिवले, इकडे तुम्ही सावर्ड्यातलेस का? नाही, कोकरे. कोकरे, अच्छा. मित्रांनो, थोडस ओळखीचे भेटलेत म्हणून आम्ही इकडे सलगर अमृत तुल्य या ठिकाणी आपण चहा प्यायला आलोय. ओके, आता अमृत तुल्याची जी आहे, सलगर अमृत तुल्य तर नाव बऱ्याच ठिकाणी ऐकलंय, पण आता सलगरची अमृत तुल्य चहाची चव घेऊया. मित्रांनो, भर दुपारी आता कोणी आपल्या इकडे गावाला कोणी पाहुणे भेटले किंवा आपले मित्रपरिवार भेटला तर नक्कीच आपण आवर्जून चहा विसाठी विचारतो. भले कडक ऊन असलं तरी चालेल, पण आता सावर्डेमध्ये रोशनचेच मित्रपरिवारामधले एक मेंबर भेटले, गोरिवले साहेब आहेत. सो आपण इथं सलगर या चहा, सलगर अमृत तुल्य चहा सावर्डे या ठिकाणी आलो आणि त्यांची चहाची टेस्ट बघणार आहोत. सो मित्रांनो, आता सगळीकडेच अमृत तुल्य झालंय. आता थोडंफार अमृत प्यायल्यासारखं वाटलंय. छान आहे.
मित्रांनो, आताच आपण चिपळूणला पोहोचलो आणि चिपळूणमध्ये आपल्या बँकेमध्ये खरं तर काम होतं, एक इमर्जन्सी रोशन लाईट पाहिजे होती, ते सो आपण ते हेल्प केली आहे. आणि आता चिपळूण ॲक्सिस बँकमध्ये येऊन आता आपण परत आता परतीच्या प्रवासात निघालं. खरं तर आता भूक लागली आहे. वाजलेत किती रोहेशा? एक वाजलं ना? बरोबर एक वाजलं आहे आणि आता जोरदार भूक लागली. चिपळूणला येऊन का माहीत नाही भूक लागते, कारण इकडे भरपूर सारे हॉटेल्स आहेत आणि हॉटेलच्या बाजूने म्हणजे हायवे लगत चिक्कार अशी हॉटेल आहेत. सो त्याच्यापैकी आज आपण एक पिकअप करूया आणि आता जेवायला जाऊया. ज्या मित्रांनो जोरदार भूक लागलेली, हॉटेल दीपक डिलक्स म्हणून इथं आलेलो आणि आपला एक व्ह्यूअर आणि आपला एक सबस्क्रायबर आहे, मित्र आहे, ज्याचं देखील हॉटेल दीपक आहे, ओल्ड हॉटेल दीपक, तिथे आपल्याला जेवायला जायचं आहे. खरं तर त्याला भेटायचं होतं, तर बऱ्याच दिवसांनी आपल्याला कॉल किंवा मेसेज वगैरे करायचं होतं, आता चिपळूणमध्ये आल्यानंतर भेट. सो आपल्या सबस्क्रायबरला भेटण्यासाठी आपण जातो आहे. जेवायचं तर आपण कुठेही जेवलो असतो, पण त्याच्या त्यानिमित्ताने आपण त्याला भेटू देखील आणि त्याची गाठभेट होईल आणि हॉटेल दीपकची टेस्ट तुम्हाला नक्की कशी आहे ते सांगता येईल मला. चला हॉटेल ओल्ड दीपकमध्ये जाऊ. चला मित्रांनो, फायनली आपण हॉटेल दीपक मध्ये आलो. विथ भाकरी, आपण कोलंबी मसाला थाली मागवले विथ भाकरी. हॉटेल तुम्हाला आज बी या हॉटेलबद्दल बऱ्याच लोकांकडून ऐकलं होतं, बऱ्याच लोकांनी आपल्याला सजेस्ट केलेलं की हॉटेल दीपक मध्ये जा. आज आपल्याला तो चान्स मिळाला आहे आणि आज आपण खरं तर इथली टेस्ट इथली चव चाखणार आहोत. कोलंबी मसाला इकडे ओके. थँक्यू. सो मित्रांनो, आपलं एक कोळंबी मसाला आला आहे, बरोबर कांदा आहे, लिंबू आहे, मीठ आहे, थोडंसं रस्सा आहे आणि भाकरी. तुझं काय प्रश्न? सेम चिकन. मित्रांनो, खरं तर कोळंबी रस्सा थोडासा स्पायसी आणि टेस्टी देखील आहे, पण थोडंसं स्पायसी आहे. कोळंबी देखील एकदम फ्रेश आहे. मित्रांनो, फायनली आपण थोडंसं भाग घेतला, थोडंसं आपल्याला परतीचा प्रवास करायचा असल्यामुळे आपण जास्त काही ऑर्डर केलं नाही, थोडं थोडं जे होतं ते जेवलो आणि आता फायनली आपण सोलकडे फ्रेश अशी सोल. सो मित्रांनो, आपण ज्याला भेटायला गेलो ना तो आपला सबस्क्रायबर आणि व्ह्यूअर आहे. नाव सांग तुझं. किरण महेंद्र मोहन. व्हिडिओ कशी वाटतं? चांगलं वाटतं. हॉटेल डिपेंडन्स आहे. हॉटेल डिपोची स्पेशालिटी काय आहे? मटन राईस पण आहे आपल्याकडे, चिकन आहे. थोडी स्पेशालिटी जी रत्नागिरीची स्पेशालिटी आहे ती तुमच्याकडे आहे. धन्यवाद मित्रा, अशी व्हिडिओ बघत राहा. मित्रांनो खूप छान वाटलं असे सबस्क्रायबर आणि व्ह्यूअर्स भेटतात. थोडा बिझी आहे मित्रा, त्याच्यामुळे परत गर्दी आहे ना. सो मित्रांनो, फायनली आपलं हॉटेल दीपकमधलं जेवण झालं आहे. खरंच एक कोकणातली रत्नागिरी जिल्ह्यातली ऑथेंटिक जेवण कसं असतं ते आपल्याला या ठिकाणी येऊन माहीत पडलं. खरं तर मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन. त्याच लोकांनी मला रेकमेंड केलं आणि आज ही आतली गर्दी बघून आहे ना, चिपळूणकरांचं हे आवडीचं हॉटेल आहे असं म्हणावं लागेल. आणि तिथली गर्दी बघूनच आपल्याला हे सगळ्या गोष्टी कळतात आणि मला देखील इथली टेस्ट आवडली. जर मित्रांनो तुम्हाला कधी या हॉटेलला यायचं झालं तर तुम्ही ओल्ड हॉटेल ओल्ड दीपक म्हणून आहे,
तिथे येऊन तुम्ही या रत्नागिरीच्या ऑथेंटिक जेवणाचा ऑथेंटिक जेवणाची चव घेऊ शकता. मालवणी जेवणाची टेस्ट खरं तर यापेक्षाही वेगळी म्हणावी लागेल, कारण रत्नागिरीचं जेवण थोडंसं वेगळं आहे, कारण जिल्हा बदलतो तसं खाद्य संस्कृतीतली चव देखील बदलते. सो मित्रांनो, हा सगळा अनुभव होता हॉटेल दीपकचा आणि चिपळूणचा आपला फेरफटका झाला. हा एक जस्ट गो थ्रू ब्लॉग होता, काही डिसाईड नव्हतं, रोशनचं काम होतं. रोशनच्या कामासाठी आपण चिपळूणला व्हिजिट दिली होती आणि आपला सबस्क्रायबर व्हिवर आहे तो हॉटेल दीपक हे त्यांचंच आहे आणि त्याच्या हॉटेलमध्ये येऊन आपण मस्तपैकी जेवलो. ॲक्च्युली आमचं बिल किती झालं? 400 रुपये झालं. त्याच्यामध्ये आम्ही सोलकढी आणि मी कोळंबी भाकरी आणि राईस आणि टिकलं आणि चिकन आणि जो चिकनचा रस्ता भाकरी जे नॉर्मल असतं आणि कांदा लिंबू अशा सगळ्या ताटामध्ये पदार्थ होते. जस्ट ऑल ओव्हर आपण आपल्याला दुपारची पोटात म्हणजे दुपारी भूक लागली तर आपण नक्की आलो. टेस्टमध्ये तर बेस्ट आहे असं मी नक्की सांगेन. थोडीशी क्वांटिटीमध्ये थोडंसं मला असं वाटतं थोडी क्वांटिटी डिशेसमध्ये वाढवली पाहिजे असं मला तरी वाटतं, पदार्थ वाढवले पाहिजेत. मित्रांनो, बसा, छोटासा प्रयत्न होता हॉटेल दीपकचा आणि छोटासा प्रयत्न होता चिपळूणचा फेरफटका झाला आपला. जास्त काय आपण दाखवलं नाही, रोशनचं काम केलं, प्रवास पाहिला आणि हॉटेल दीपकमधलं जेवण पाहिलं. सो मित्रांनो, हा बस छोटासा व्हिडिओ होता आणि छोटासा प्रयत्न होता चिपळूणमधला व्हिडिओ दाखवण्याचा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर खालीचे लाल बटन सबस्क्राईब ते दाबा, बाजूची बेल ऐकून देखील वाजवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. जर मित्रांनो तुम्हाला देखील असं काही वाटत असेल मी येऊन तुमच्या हॉटेल्समध्ये रिव्ह्यू करावं, आम्ही ॲक्च्युली बिल पेड करतो, जिथे जातो तिथे आम्ही बिल पेड करतो. मित्रांनो, आम्हाला बिलकुल काही अशी म्हणतात ना फ्री मिळेल अशी काही आशा आम्ही आशा ठेवत देखील नाही, कारण आम्ही जातो तिथे आम्ही बिल पेड करतो आणि आम्हाला जसं जो वाटतो रिव्ह्यू वाटतो तो आम्ही त्या हॉटेलबद्दल देतो. जर तुम्हाला असं वाटतं तुम्ही देखील असं बेस्ट कोकणी ऑथेंटिक जेवण जर तुमच्या हॉटेलमध्ये देत असाल तर नक्की आम्हाला बोलवा, मेल करा. ईमेल आय डी तर आहे अबाउटमध्ये, जर तिथे मेल आय डी आपला दिला आहे. तुम्ही जर आम्हाला इन्व्हाइट केलं तुमचं फूड किंवा तुमचं हॉटेल जे हॉटेलमधलं जेवण आहे तरी आम्ही रिव्ह्यू करू. कोकणातलं ऑथेंटिक जेवण कुठे मिळतं हे महाराष्ट्रातल्या भरपूर जनतेला कळलं पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आणि हॉटेल्समधलं जेवण रिव्ह्यू करण्याचा प्रयत्न. सो मित्रांनो, हा छोटासा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल आणि हॉटेल दीपकचं जेवण बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की हॉटेल दीपकला व्हिजिट द्या. तो मित्रांनो, आजच्या पुरतं आणि आत्तापुरतं तरी एवढंच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू. आणि हो, आवर्जून सांगतो, एवा कोकण आपलंच असा.